अहो मारू नका हो, मला डायबिटीज आहे, माझ्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. माणूस पडलाय रस्त्यावर. मिला नसेल ना. नमस्कार. तर आज आपण इकडे जमलेलो आहोत गच्चीत. गच्ची या सिनेमाबद्दल बोलायला आपल्याबरोबर आहे नचिकेत सामंत. गच्ची या सिनेमाचा दिग्दर्शक, महाराष्ट्राची पुरणपोळी प्रिया बापट आणि मी अभय महाजन. तर आपण तर आपण सगळ्यात प्रथम नचिकेतला विचारूया. द इंट्रोडक्शन इज की दिग्दर्शक नचिकेत सामंत, महाराष्ट्राची पुरणपोळी प्रिया बापट आणि एक गुलाबजाम काढणारा माणूस अभय महाजन. तर आपण नचिकेतला विचारूयात की नचिकेत तुझा पहिला सिनेमा आहे गच्ची, तर या सिनेमाविषयी थोडक्यात सांग आणि आणि तुला तुला ह्या सिनेमा का करावा असा वाटला आणि आम्हाला दोघांना म्हणजे की चांगला एवढ्या ऍक्टर्सला तुला का कास्ट करावं असं वाटलं. हा ते मला आधी ऐकायचं, सिनेमा का करावा असं वाटला सगळं आम्हाला माहिती. योगेश जोशींनी गोष्ट लिहिली, तो नचिकेतकडे घेऊन आला, नचिकेतला ती गोष्ट आवडली आणि तो हो म्हणाला. आता तुला आम्हाला दोघांना कास्ट का करावं असं वाटलं ते सांग बरं. ओके, अभय पहिल्यापासून माझ्या डोक्यात होता. जेव्हापासून मी कॅरेक्टरबद्दल वाचलं होतं तर अभय तेव्हापासून माझा फर्स्ट चॉईस होता. प्रियाबद्दल मी ऑनेस्टली विचार केला नव्हता, कारण मला वाटलं नव्हतं की ती एस्टॅब्लिश्ड ॲक्ट्रेस आहे, मोठी ॲक्ट्रेस आहे, एवढी छोटी फिल्म नवीन डिरेक्टर नवीन कोस्टारबरोबर करायची असेल का. सो मी जेव्हा तिला नरेट करायला गेलो तेव्हा मला अजिबात आशा नव्हती की ती हो म्हणेल, पण सरप्रायझिंगली ती बोलली आणि खूप चांगलं झालं. बिकॉज मला ह्या दोनच कॅरेक्टर्सची फिल्म आहे, मला कम्प्लिटली त्यांच्यावरती फिल्म सोपवता आली. ते ॲक्ट करत होते आणि आमचा कॅमेरा त्यांच्या हिशोबाने मूव्ह करत होता, जो माझ्यासाठी खूप रिलीफ होता. फॉर अ फर्स्ट फिल्म, फर्स्ट टाईम फिल्म मेकर, मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. सो आणि ते त्या दोघांच्या टेक्निक्स वेगवेगळ्या आहेत. अभय बऱ्यापैकी मेथड ॲक्टिंग करतो, तो कम्प्लिटली कॅरेक्टरमध्ये घुसला होता, इतका की त्यांनी स्वतः कपाळ फोडून घेतलं. प्रियाचं ऑपोजिट होतं. प्रिया टेकच्या जस्ट आधी ॲक्शन म्हटल्यानंतर घुसते आणि कट म्हटल्यानंतर लगेच बाहेर येते, पण समाव तरी पण ते जुळून आलं. सो आय फील व्हेरी लकी ॲक्च्युली की हे कास्टिंग झालं. आपल्या या फिल्ममध्ये गच्चीमध्ये एक कमाल आमचा सगळ्यांचा आवडता एक वन शॉट सीन आहे. आणि हा जो त्याचं इंटेन्शन नव्हतं, ठरवलं नव्हतं की तो वन शॉट असावा, शॉट चुकून मिळालं असं नको. सो ते एक्झाम्पल आहे की कसं हे दोघं परफॉर्म करत होते आणि कॅमेरा त्यांच्या भोवती नुसता सोडला होता आम्ही मोकळा, आणि तसंच झालं. आम्ही मला माहीत नव्हतं कट कधी म्हणायचं आणि ते परफॉर्म करत राहिले आणि तो पूर्ण सीन एका शॉटमध्ये मिळून गेला आणि तो तसाच्या तसा फिल्ममध्ये वापरला सुद्धा आहे. मला एक दोघांनी सांगितलं की त्याच्यासाठी ऑप्शन्स घ्या, पण ते घ्यायची माझी इच्छा झाली नाही अजिबात. त्याच्या आधी तो सीन शूट करण्याच्या आधी एक छोटासा मारामारीचा पण सिक्वेन्स होता जो आम्ही केला होता, ज्याच्यात नचिकेत सतत अभयला असं सांगत होता की प्रियाला कानफडात मार मार मार, हीच संधी आहे मार. पण अभय मला इतका घाबरला होता की त्याने मला शेवटपर्यंत मारलं. नाही, घाबरण्याचा मुद्दा नाही आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही माझ्या परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्या जागी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल की प्रिया बापटला कानाखाली मारायची आहे, जोरात हाणायची आहे, उभ्या महाराष्ट्र माझ्यावरती कानाखाली, मग त्यांनी मला मारली असती. आणि पण मी मारलेली आहे, प्रियाने मला भरपूर मारल्या आणि व्यवस्थित मारल्या, पण मी पण मारली, पण मी तिला लागू नाही दिला आणि ते खरं वाटलेलं आहे असं मला वाटतंय सिनेमामध्ये. येस, मग प्रिया तुला आता काय वाटतंय की इतक्या दिवसांच्या आपल्या मेहनतीने तर सगळ्या टीमच्या, आता 22 डिसेंबरला सिनेमा रिलीज होतो आहे, तर तुला त्याच्याविषयी काय वाटतं, म्हटलं काय बोलावं असं वाटतंय. मला खूप आनंद झाला आहे, कारण एखादा सिनेमा जो इतक्या नव्या एनर्जीनी नव्या लोकांनी बनवलेला असतो, त्याचं ऑफकोर्स प्रत्येक सिनेमा प्रत्येकजण चांगला बनवण्यासाठीच बनवतं, पण ते पहिलं प्रेम असतं ना, पहिलं प्रेम ते तसं हे पहिलं प्रेम आहे, खूप जणांचं हे पहिलं प्रेम आहे. आणि ते पहिलं प्रेम जर सक्सेसफुल झालं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो, जसं माझ्या आयुष्यात माझ्या खऱ्या आयुष्यात झालं आहे. तर तसं ह्या सिनेमाबद्दल आहे. आणि आता मला असं वाटतं की हे आमचं पहिलं प्रेम लग्नाच्या बोलल्यावर उभं आहे.
पण आता काय होणार आहे ते 22 डिसेंबरला कळेल, यांचा पुढचा संसार कसा मार्गी लागणार आहे की नाही. नचिकेत तुला काय वाटतं? मला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे की एक तिसरं पात्रसुद्धा आहे या फिल्ममध्ये, ती म्हणजे जी गच्ची आहे ती एक खूपच युनिक लोकेशन आहे. आम्ही पहिल्यांदा तिकडे गेलो होतो तेव्हा मला खालती बघायला भीती वाटत होती, 23व्या मजल्यावरती आहे आणि सगळे जे तिकडे गेले ते पहिल्यांदा वाकून बघायला घाबरत होते आणि मी तर पहिल्यांदा ती रिजेक्ट केली होती बिकॉज ती अजिबात आयडियल नव्हती ती गच्ची. ती त्याचं रूफ स्लोपिंग होतं, त्याला रेलिंग आहे, कठडा नाही आहे आणि फिल्ममध्ये सीन्स होते जिकडे या दोन्ही कॅरेक्टर्सना कठड्यावरती उभं राहायचं होतं तर तिकडे कठडाच नव्हता, तर ती गच्ची रिजेक्ट झाली होती. पण समहाव ती तरी पण राहिली आमच्या मनामध्ये, माझ्या आणि रिजू जो कॅमेरामॅन आहे, DOP आहे फिल्मचा, कारण तिकडनं जो व्ह्यू मिळतो तो या दोन कॅरेक्टर्सना कॅप्चर करतो इन अ वे. कारण तुम्हाला चाळी दिसतात, मनन स्कायस्क्रेपर्स दिसतात आणि ते त्या दोघांमधली जी डिस्पॅरिटी आहे, जो डिफरन्स आहे, तो कॅप्चर करतो. आणि हां, हे मला ॲड करायचं होतं, गच्ची खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मला दोघांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? नाही नाही, खूप बोलणं झालं. सो अभय, तुझा पहिला सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज होतोय, सो तुला काय वाटतंय हेही सांग आणि लोकांनी चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा पाहावा याबद्दल अपील सुद्धा कर. मला एकतर खूप आनंद होतो आहे आणि याच्या पलीकडे मला काहीच नाही बोलायचं. मला असं वाटतं की याच्या पुढच्या गोष्टी मला लोकांनी सिनेमा बघून लोकांना काय वाटतंय याच्याविषयी मला जास्त बोलायला आवडेल. 22 डिसेंबरला सिनेमा येतो आहे. हा सिनेमा जो आहे तो चित्रपटगृहात बघण्याकरता बनवलेला आहे. 22 डिसेंबरला खूप सिनेमे रिलीज होत आहेत, सगळे सिनेमे तुम्ही नक्की बघा कारण खूप चांगले सिनेमे आहेत. सगळ्यात पहिले गच्ची बघा, एवढीच फक्त छोटीशी विनंती. नचिकेत, प्रिया आणि मी, नक्की बघा गच्ची 22 डिसेंबरला. एक सेकंड, हे बघ, माझी मी गाते हे सगळ्यांना माहिती आहे पण गच्ची ह्या सिनेमामध्ये अभयनी एक गाणं गायलेलं आहे. सो माझी अशी इच्छा आहे की अभयनी गाणं म्हणावं. तू एकटा म्हणूच शकतोस. पटकन तू मी आणि ही गच्ची, तू मी आणि ही गच्ची. हे हिनी फार आगाऊपणा केलेला आहे, हिनी गाणं अपेक्षित होतात. 22 डिसेंबरला जवळच्या चित्रपटगृहात बघा गच्ची.